बोगस प्रमाणपत्राद्वारे 14 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात विविध जिल्ह्यात 14 प्रमुख पदावरती हे बोगस अधिकारी कार्यरत आहेत. खेळाच्या बोगस प्रमाणपत्रा आधारे 7 पोलीस उपनिरीक्षक, 7 कर निरीक्षक असे 14 प्रमुख पदावरील नोकरी मिळवली. एमपीएससीची दिशाभूल करून नोकरी लाटल्याचं यातून उघडकीस आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संस्थांशी संबंधित सीएच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं धाडी टाकल्या आहेत. नागपुरातील सीए विशाल खतवानी यांच्या कोराडी भागातील लॅव्हरेज ग्रीन सोसायटीत सीबीआयनं झाडाझडती घेतली. या ठिकाणी सकाळपासून सीबीआयनं सर्च ऑपरेशन सुरू केलं. नागपूर पोलिसांचाही बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.